राज्य में भारी बरसात के कारण किसानों का भारी मात्रा में नुकसान हुआ है। उसी श्रृंखला में नागपुर विभाग के विषय में जानकारी देते हुए विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिद्री ने बताया कि नागपुर विभाग में किसानों का भारी मात्रा में नुकसान हुआ है, जिसका पंचनामा किया गया है और पूर्ण प्रक्रिया जारी है। दरअसल भारी बरसात के कारण किसानों की खड़ी फसलों का नुकसान तो हुआ ही है, लेकिन उसी बीच बिजली गिरने से तो कहीं बाढ़ के कारण नागपुर विभाग में 40 किसानों की मौत पंचनामा के दौरान दर्ज की गई है और 94 किसान जख्मी भी हुए हैं। इतना ही नहीं, पंचनामे के दर्ज डाटा के अनुसार 144 पशुओं की हानि हुई है और लगभग 4,884 पशु आवास भी इस दौरान ध्वस्त हुए है। आगे जानकारी देते हुए विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिद्री ने बताया कि आर की गणना के अनुसार लगभग 30,599.2 आर कृषि क्षेत्र में लगी फसलों का भारी मात्रा में नुकसान हुआ है। खबरों की माने तो बरसात की स्थिति में बिजली गिरने से कई पशुओं की जान भी गई है, जिनका मुआवजा जल्द ही प्रक्रिया के उपरांत दिया जाएगा, ऐसा आश्वासन विभागीय आयुक्त ने इस समय दिया। 1 ऑगस्ट पर्यंत 2 महीने जे नुकसान झालेला आहे विभागात त्याची माहिती देतो। तिथे नागपूर पूर्ण विभागात अनफॉर्च्युनेटली वी हॅव लॉस्ट 40 पीपल, 40 व्यक्तींची मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यात बरेच लोकांचे लाईटनिंगमुळे येणे वीज पडून मृत्यू झालेला आहे। ते सगळ्यांना जे शासनाची मदत पोहोचण्याची पूर्ण जे जबाबदारी कलेक्टर्स घेत आहे आणि त्याप्रमाणे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट ज्यावेळी येतात त्यावेळी ते मदतचं पण डिस्ट्रीब्युशन करत आहे। तर जखमी व्यक्ती हे 94 आहे, 94 लोक जखमी झालेला आहे आणि त्यांना सगळा मदत देण्यात आलेला आहे। तर पशुहानी आहे 144, 144 पशूंची जी हानी आहे तिथे पण मदत पोहोचवतात आहे कलेक्टर्स। घर गोटे झोपडपट्टीचे नुकसान आहे, 4,800 घरांची नुकसान जे झालेलं आहे त्याच्याबद्दल पण पंचनामे वगैरे होत आहे। पिकांची जो बाधित क्षेत्र आहे आमच्या महसूल विभागाच्या प्रमाणे 30,000 हेक्टरचे करीब आहे आणि कृषी विभागाचे 40,000 हेक्टरचे करीब आहे। तिथे रेनफॉलचे प्रमाणे जे पूर्ण बसत आहे तिथे 30,000 हेक्टरच्या जागामध्ये ऑलरेडी पंचनामाचे काम सुरू झालं आहे। याच्या 52% क्षेत्राचे ऑलरेडी पंचनामा कंप्लीट झालेला आहे। पुढे आम्ही कलेक्टरला 5 ऑगस्टपर्यंत वेळ दिलेला आहे ते पूर्ण पंचनामे कंप्लीट करण्यासाठी। सगळा पंचनामे 5 ऑगस्टपर्यंत कंप्लीट केले तर आम्ही तुरंत शासनाला याच्याबद्दल माहिती देतो। जो बाधित शेतकरी आहे त्याच्या जे संख्या आहे 38,820 शेतकरी हे बाधित आहे आमच्या विभागात। आम्ही अलग अलग स्टेजमध्ये पाठवत आहे, बट पूर्ण जास्ती जो जूनमध्ये जास्ती पाऊस पडला नव्हता येणे डेफिसिट होता। आता जे आहे अतिवृष्टी आताच झालेला आहे, मागच्या 10-15 दिवसाचंच झालेला आहे जास्तीत जास्त। तो आपल्याला माहिती आहे की आता सीझनल व्हेरिएशन्स आहे त्यामुळे पूर्ण जसे आम बोल सकते की 126% सरासरी जुलैचा पाऊस पडलेला आहे, पण हे 5-6 दिवसात पडलेला आहे या 10 दिवसात पडलेला आहे। तो डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल इज नॉट नॉर्मल नाउडेज। ऐसा होतात की परत जास्ती पाऊस येतात, परत 2-3 दिवस कोरडे राहतात। आता ॲटलिस्ट या आठवड्यात आमच्याकडे काही चेतावणी नाही आहे, ऑरेंज किंवा रेड अलर्ट नाही आहे, आम्ही येलो आणि ग्रीनमध्ये आहे। त्यामुळे आम्हाला पंचनामा करण्यासाठी पण थोडा शेतीमध्ये जाण्यासाठी वगैरे पण टाइम मिळणार आहे। तो या आठवड्यात कंप्लीट। NBC न्यूज के लिए राजकुमार मोडके साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।